नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण खूप लोणावळ्याला चाललेलो आहोत आणि NH 48 वरून आपण आता लोणावळ्याकडे जात आहे। लोणावळ्याला जात असताना आपण खोपोलीमध्ये स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये स्वामीजींचं दर्शन घेणार आहोत आणि आश्रमाच्या बाजूने वाहणारी जी पाताळगंगा नदी आहे ती आपण समोर पाहत आहे। यावेळी नदीला पाणी जास्त आहे, म्हणजे पावसाळ्यात जसं पाणी असतं तसं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आश्रमामध्ये स्वामीजींचं दर्शन घेऊन तिथेच महाप्रसाद ग्रहण केला व आश्रमाच्या बाहेर येऊन थोडे फोटोग्राफ्स काढले। खोपोलीतून खंडाळ्याला जुन्या हायवेमार्गे जाताना बोरघाटामध्ये आपण खंडाळा व्ह्यू पॉईंट इथं थांबलो। तिथे बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या, आपणही तिथे थांबलो आणि काही फोटोग्राफ्स काढले। तिथून पुढे आपण खंडाळा येथील गेस्ट हाऊस PWD येथे जाण्यासाठी निघालो। तिथं आपण आज राहणार आहोत आणि एक रूम आपण तिथे राहण्यासाठी बुक केलेली आहे। समुद्रसपाटीपासून 600 मीटर उंचीवर असणारं हिल स्टेशन लोणावळा हे 6 किलोमीटर आहे या गेस्ट हाऊसपासून। हो, आता आम्ही खंडाळा रेस्ट हाऊसला पोचलो आहे आणि अन्वित आता चालला आहे रूममध्ये। लॉक करा, चला मग मागडे जा पळत। यो, इथे 2 VIP सूट आहेत समोर, परंतु आपल्याला तो भेटलेला नाही। चला या, अन्वित शेठ पहिल्यांदा पोचलेले आहेत 8 नंबर रूममध्ये। वा वा वा, ये है हमारा रूम आज का। इधर TV नहीं है और इधर बाथरूम है। पोर्ट चल, आणि आता 5 मिनिट डुलकी घेत आहे। कुठे गेला? सर गाइस, आता मी पार्किंग लॉटमध्ये सुनील स्वॅक्स म्युझियम ला जाणार आहे। तिथं गाडी पार्क केलेली आहे, 50 रुपये चार्ज आहे पार्किंगचा। चल, एवढे सेलिब्रिटी आता आपण पाहणार आहोत। तिकीट काढलेलं आहे 200 each। सुरुवातीला आम्ही छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो इतर स्टॅच्यू पाहण्यासाठी। लोणावळ्यामध्ये भरपूर वॅक्स म्युझियम आहे, जसे की आपण आता सध्या सुनील्स सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम पाहतोय। यामध्ये अजून इम्पेरियल वॅक्स म्युझियम आहे, लोणावळा वॅक्स म्युझियम आहे, असे 3-4 प्रकारचे वॅक्स म्युझियम आपल्याला इथं लोणावळ्यामध्ये आल्यावर पाहायला मिळतात। तुम्ही कोणत्याही एका वॅक्स म्युझियममध्ये जाऊ शकता। तिकीट साधारण 200 ते 400 रुपयापर्यंत इथं तिकीट आहे, म्हणजे फक्त वॅक्स म्युझियम पाहायचं असेल तर 200 रुपये तिकीट आहे। आणि याच्यामध्ये वेगळा हॉरर शो किंवा इतर ॲक्टिव्हिटी करायचे असतील तर आपल्याला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात।
आता आपले सगळे स्टॅच्यू बघून झालेत आणि एक तास ऑलमोस्ट लागलेला आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश सर्व ॲक्टर्स आहेत आणि कार्टून पण आहेत माझ्या मागे. इथं कार्टून आहेत ते पाहू. तर आता आपण रिटर्न चाललो आहे. आता आपलं सगळे स्टॅच्यूज वगैरे बघून झालेले आहेत. माझ्या मागं ब्रुसली आहे, इकडं सद्दाम हुसेन आहेत आणि इकडं एम एफ हुसेन आहेत. एम एफ हुसेनने कसलं चित्र काढले बघा. सो पर्यटक बाहेर निघत आहेत खाऊ फ्रीमध्ये का ठेवले. जिथून एंट्री घेतली होती तिथंच आपण आलेलो आहे. आता आपण वॅक्स म्युझियम पाहिल्यावर श्री नारायणी धाम हे लोणावळ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. आपण गाडी पार्क करून समोर जे पाहताय ते गायी बांधलेले आहेत, गोशाळा आहे आणि इथं आपण चारा विकत घेऊन त्यांना चारू शकतो. नारायणी धाम या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम, सीता व श्री गणेश यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिर अतिशय प्रशस्त आहे व मंदिरासमोरच 2 मोठे लॉन्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत. मंदिरासमोरच भक्तनिवासही डेव्हलप करण्यात आलेले आहे. यामध्ये आपण रुपये 1400 भरून ॲडव्हान्स बुकिंग केल्याशिवाय आपल्याला रूम अवेलेबल होत नाही. मंदिरासमोर एक छोटे फाउंटेन्स बसवण्यात आलेले आहेत, तसे एक मोठा फाउंटेनही बसवण्यात आलेला आहे. ॲडव्हान्स बुकिंग करून यामध्ये मंदिरामध्ये महाप्रसादही आपण घेऊ शकता. मंदिरासमोरच 5 ते 6 या वयोगटातील मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आलेली आहेत. दोन केक घेतलेले आहेत आपण ऑफरमध्ये, एकावर एक फ्री लोणावळ्यातून. चार